नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? पालक मित्रांनो कसे आहात? शिक्षक मित्रांनो कसे आहात? तर आपण मागील व्हिडिओ मध्ये काय पाहिलं होतं? अंक विसरले काय? नाही ना, बरोबर. एक आणि दोन आपल्याला या ठिकाणी आता लिहायचंय. मागील व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं ते आठवा पटकन. याला काय म्हणतात बघा, असं गोल काढलं आणि त्याला असं खाली ओढलं, बरोबर. फुटबॉल आला एक. किती फुटबॉल आला? एक. म्हणून या ठिकाणी त्याचं नाव आपण लिहूया. या ठिकाणी त्याचं नाव ए आणि क अक्षरात एक. मग एक नंतर फुटबॉल आले दोन. किती फुटबॉल आले? दोन. काढूया आपण दोन. बघा, एक वाटी या ठिकाणी, एक वाटी आणि शिरेश दोन. याला काय म्हणायचं? दोन. नाव काढूया आपण द. द ला एक काना एक मात्रा दो आणि न नळाचा दोन. आता आपण पुढे जाऊया. हात झाला एक बॉल फुटबॉल, दोन फुटबॉल. आता किती येणार आहे? तीन फुटबॉल आले ना. किती फुटबॉल आले? तीन. आणि माझे बोट पण आहे तीन. म्हणजे आपल्याला इथं लिहायचंय आता तीन. काढू का? बघा कसा काढतात. बघा, एक वाटी काढली, आणखीन एक वाटी काढली, झाला आपला तीन. झाला आपला तीन. याला म्हणायचं तीन. काय म्हणायचं? तीन. बघा, त तला वेलांटी ती आणि न तीन. एक दोन तीन. तीन झाला. तीनच्या पुढे आला एक दोन तीन चार. किती फुटबॉल आले? चार. किती फुटबॉल आले? चार. मग आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं चार. कसं लिहायचं बघा? चार असं इकडे जायचं. नाही नाही, थांब, इकडे बघ. सोप्प आहे थांब. एक रेष अशी खाली घेऊन जायची, इकडे असं गोल करायचं आणि वर घेऊन जायचं. किती सोप्प आहे? परत बघितलं या ठिकाणी बघा, असं इकडे असं खाली जायचं, गोल करायचं, असं वर जायचं. चार. याला काय म्हणायचं? चार. आणि या ठिकाणी आपण नाव लिहूया च. च ला काना चार र चार. परत परत, एक दोन तीन चार. चारच्या पुढे जाऊया. चारच्या पुढे किती? एक दोन तीन चार पाच. पाच. हाताला बोटे पाच. आणि या ठिकाणी पण फुटबॉल आले एक दोन तीन चार पाच. पाच लिहायचे याचा अर्थ आपल्याला इथे लिहायचे पाच. बघा बरं का, एक अशा उभं चंद्रासारखी वाटी काढली आणि त्याला खाली ओढून टाकलं. याला म्हणायचं पाच. बघा वरे पाच. बघा कसं आहे, एक अशी चंद्रासारखी वाटी काढली आणि त्याला खाली ओढून टाकलं पाच. याला काय म्हणायचं? पाच. नाव पण बघा त्याचं कसे असं काढायचं, प असं प. प ला काना पा. आणि या ठिकाणी च. पाच पाच. परत एकदा वाचायचं आपण.